निवडणुकीच्या अनुषंगानं सातारा जावली आणि कोरेगाव विधानसभा मतदारसंघातला महायुतीचा मेळावा या ठिकाणी संपन्न होतो आहे. या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले सातारा जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार आदरणीय श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज, विधिमंडळामधले आमचे सहकारी आणि महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष सन्माननीय आमदार महेशजी शिंदे दादा, विधिमंडळामधले आमचे दुसरे ज्येष्ठ सहकारी अजिंक्यतारा उद्योग समूहाचे सर्वसर्वा या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सन्माननीय श्रीमंत शिवेंद्र शिवराजे भोसले महाराज, जिल्हा भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष धैर्यशील दादा कदम, भारतीय जनता पक्षाचे नेते मनोजदादा घोरपडे, माजी आमदार सन्माननीय आनंदरावजी पाटील नाना, श्रीयुत वसंतरावजी मानकुबरे, एकनाथ उमळे, सुनील खत्री, ज्ञानदेव रांजणे, मधुकर जाधव, सौरव शिंदे, रवी पवार, सुनील तात्या काटकर, बरेच व्यासपीठावर सर्व भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, RPI, रासप, महायुतीमध्ये सहभागी असलेल्या सर्व घटक पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी, सातारा जावली आणि कोरेगाव विधानसभा मतदारसंघातले सर्व आजी माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते, माध्यमांचे सर्व प्रतिनिधी उपस्थित, सन्माननीय बंधू आणि भगिनींनो, एक नियोजित कार्यक्रम असल्यामुळं थोडंसं लवकर हा 5 कार्यक्रम होता, मला वाटलं होतं 7-7:30 वाजेपर्यंत संपेल आणि पुढं मी एक कार्यक्रम घेतला असल्यामुळं संयोजकांना मी विनंती केली की थोडंसं अगोदर बोलण्याची परवानगी मला मिळाली तर बरं होईल. आजचा दिवसभरातला हा महायुतीचा जिल्ह्यातला 3 मेळावा आहे. कराड उत्तर, कराड दक्षिण आणि पाटणचा मेळावा सकाळी कराडला झाला. वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघाचा मेळावा दुपारी वाईला झाला आणि या 2 विधानसभा मतदारसंघाचा मेळावा आज या ठिकाणी आपण घेतोय. आजचं हे अजिंक्यतारा उद्योग समूहाच्या परिसरामधलं जर चित्र सगळ्यांनी पाहिलं तर निश्चितपणानं जर उमेदवारी जाहीर होण्याच्या अगोदर जर एवढ्या मोठ्या संख्येनं या मतदारसंघातल्या जनतेचं पाठबळ जर महायुतीच्या पाठीमागं असेल तर देशामध्ये 400 आणि महाराष्ट्रामध्ये 45 करायला महाराष्ट्रात कुठली अडचण दिसत नाही. मी माध्यमांच्या प्रतिनिधींना विनंती करेन की थोडंसं आपले कॅमेरे जर पब्लिककडे आपण सरकवले मागच्या बाजूला आणि जर चित्र दाखवलं माध्यमांनी की किती मोठ्या संख्येने लोक उभे आहेत, आजूबाजूला किती लोक बसलेली आहेत, हा करिश्मा हा केवळ आणि केवळ देशाचे नेते आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांच्या नेतृत्वामुळं हा महाराष्ट्रामध्ये घडू शकला हे तुम्ही आम्ही कुणी नाकारू शकत नाही. देशामध्ये मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि महाराष्ट्रामध्ये माननीय एकनाथजी शिंदे साहेब, माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि माननीय अजितदादा पवार साहेब या 3 नेत्यांच्या नेतृत्वाखाली विशेषतः राज्यामध्ये गेली 2 आणि देशामध्ये गेली 10 जे आपण काम करतोय त्या कामावरती आज खऱ्या अर्थानं या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शिक्कामोर्तब करण्याची तुम्हाला आम्हाला सगळ्यांना संधी मिळालेली आहे. महाराष्ट्राचा विचार जर केला 2019 विधानसभेच्या निवडणुका झाल्या, युतीला लोकांनी बहुमत दिलं, परंतु निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर काय राजकारण घडलं हे सांगण्याचं हे व्यासपीठ नाही. पण युतीला सत्ता दिली असताना युतीचं सरकार येऊ शकलं नाही आणि ज्यांच्या विरोधात आपण लढलो होतो किंवा ज्यांच्या विरोधात आम्ही लढलो होतो त्यांच्याच बरोबर जाऊन सत्ता स्थापन करण्याची वेळ मागच्या 4 या ठिकाणी आली. का घडलं, कसं घडलं, कोणामुळं घडलं ते सांगण्याची आवश्यकता मला या ठिकाणी वाटत नाही. पण नंतरच्या काळामध्ये राजकीय स्थित्यंतर झाली. माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या 40 आमदारांनी आणि बरोबर असणाऱ्या 10 अपक्ष आमदारांनी एक वेगळी भूमिका घेतली.
सगळ्यांचं आमचंही उघड मत होतं. 2019 सत्ता स्थापन करताना 21 दिवस आम्ही बाहेर होतो, सरकार येऊ शकत नव्हतं. पण त्यावेळी सुद्धा पक्षामध्ये उघड भूमिका मांडणारे स्वर्गीय अनिल बाबरसाहेब आज आपल्यात नाहीत, ते असतील, मी असेन, महेशदादा असतील, आम्ही सगळे सांगत होतो की ज्यांच्याबरोबर आपण हातात हात घालून मतं मागितलेली आहेत, एका बाजूला मोदी साहेबांचा फोटो, दुसऱ्या बाजूला बाळासाहेब ठाकरे साहेबांचा फोटो, हे लावून आम्ही लोकांपुढे गेलो. त्यांना त्या दोघांचे फोटो बघून लोकांनी आम्हाला मतं दिली, त्या विचारावरती मतं दिली. आणि आता सरकार करताना जर ज्यांच्या विरोधात आम्ही भाषणं केलीत, ज्यांना पराभूत करून आम्ही आमदार झालोय, त्यांना जर तुम्ही बरोबर सत्तेसाठी घेणार असला, तर राज्यातली जनता, आमच्या मतदारसंघातली जनता हे स्वीकारणार नाही, हे आम्ही त्यावेळी सांगत होतो. पण त्यावेळी आमचं ऐकलं गेलं नाही, पक्षाचा आदेश मानावा लागला. तुम्ही म्हणाल मग तुम्ही त्या सरकारमध्ये मंत्री होता, हो होतो आम्ही त्या सरकारमध्ये सुद्धा मंत्री, परंतु ते सरकार 2.5 वर्षाचं सरकार, किमान 2 वर्ष तरी कोविडचं कारण सांगून आहे तसं शांत बसलेलं होतं. आमचे त्यावेळचे नेते मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अक्क मंत्रिमंडळ असायचं मंत्रालयामध्ये, आणि मंत्रिमंडळाचे प्रमुख निवासस्थानावरनं ऑनलाईन मंत्रिमंडळाची बैठक अटेंड करायची. निर्णय होणार कसे, सरकार चालणार कसं, लोकांचे प्रश्न सुटणार कसे, 2 वर्ष झाली. शेवटी आम्ही सगळ्यांनी माननीय शिंदे साहेबांना सांगितलं, म्हणजे साहेब 2.5 वर्षांनी लोकांच्या समोर मतं मागायला आपल्याला विधानसभेला परत जायचंय. आम्ही आश्वासनं दिलीत निवडून येताना, काही योजना करण्याची दिलीत, काही प्रकल्प पूर्ण करण्याची दिलीत. आज 2.5 वर्ष होत आली, जर काही घडत नसेल तर आमदार म्हणून पुढचं कुठल्या तोंडाने आम्ही 2024 लोकांच्या समोर जाणार. झालंच स्थित्यंतर घडलं, भूमिका घेतली. मी सकाळी कराडमध्ये सुद्धा सांगितलं, भारतीय जनता पक्षाच्या देशातल्या नेतृत्वाचं खऱ्या अर्थानं मनापासून आभार मानलं पाहिजे, कारण त्यावेळची संख्याबळ बघितलं ते 107 आमदार भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर निवडून आणलेली, आणि 10 ते 12 अपक्ष आमदार मिळून ते 120 आसपास भारतीय जनता पक्षाचं संख्याबळ त्यावेळी होतं. आमचे 40 आमदार आणि आमच्याबरोबर असणारे 10 अपक्ष आमदार आम्ही 50 होतो. पण माननीय मोदी साहेबांनी, माननीय अमित शाह साहेबांनी मनाचा मोठेपणा दाखवला की एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थानं वंदनीय शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे विचार पुढे घेऊन जाणारे हे 40 आमदार आहेत, यांच्याच नेत्याला मुख्यमंत्री केलं पाहिजे, हा मनाचा मोठेपणा भारतीय जनता पक्षाच्या दिल्लीच्या नेतृत्वानं दाखवला. आणि राज्याचं नेतृत्व मुख्यमंत्री म्हणून या सातारा जिल्ह्याचे सुपुत्र आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या हातामध्ये आलं. आणि खऱ्या अर्थानं सरकार जर काम करायला लागलं असेल, तर शिंदे साहेबांच्या, फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखालचं सरकार आल्यानंतर हे सरकार पळायला लागलं. जसं आपण बघतो माननीय पंतप्रधान 18-18 तास काम करतात, तसं बाबाराजे इथं आहेत, आदरणीय महाराज साहेब इथं आहेत, महेशदादा आहेत, आम्ही सगळे बघतो. राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा रात्री 2 वाजू 2:30 वाजूपर्यंत या ठिकाणी काम करत असतात. तातडीचा काही विषय असला तर रात्री अपरात्री कधीही फोन केला, आमदारांनी करू दे, माजी आमदारांनी करू दे, पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी करू दे, दुसऱ्या मिनिटाला त्या फोनला रिसीव्ह केलं जातं आणि त्या कार्यकर्त्याचं काम ऐकून घेऊन ते काम पूर्ण करण्यासाठी सगळी सरकारी यंत्रणा कामाला लागते. आज आपलं सरकार आहे ही मानसिकता सामान्य माणसाची या ठिकाणी तयार झालेली आहे. सातारा जावली विधानसभा मतदारसंघाबद्दल तर काय मी या ठिकाणी बोललं पाहिजे असं नाही, उलट सकाळी मी वाईला म्हटलं, दोन्ही राजे होते, आदरणीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे महाराज साहेब होते, श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे महाराज साहेब होते, दोघांनाही म्हटलं तर तुम्ही दोघं आणि महेशदादा तिघं ह्या मतदारसंघात भाषण करायला असताना आमच्या सरकारनं काय केलं. आता हे आपलं प्रशासकीय पद आहे पालकमंत्री म्हणून ठीक आहे, पण म्हटलं तुम्ही तिघं असताना चौथ्याची गरजच नाही तो कोणाची. पण आता ठीक आहे, आग्रह आदेश आपलं. आणि खरं सातारा विधानसभा मतदारसंघाबद्दल बोलायचं झालं तर या मतदारसंघाचं भाग्य विधाता म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते स्वर्गीय श्रीमंत छत्रपती भाऊसाहेब महाराज. या ठिकाणी जाहीर कार्यक्रमात बाबाराजे साहेब पहिल्यांदा बोलायची संधी मिळाली. पण आपल्यालाही मला नम्रपणानं सांगायचे, या कारखान्याची अजिंक्यताऱ्याची उभारणी होत असताना माझे वडील स्वर्गीय शिवाजीराव देसाई साहेब आणि स्वर्गीय भाऊसाहेब महाराज हे दोघंही एकत्र त्यावेळी काम करत होते. जिल्हा बँकेचं राजकारण असेल, त्यावेळी जिल्हा परिषदेचं राजकारण असेल, जिल्ह्याचं राजकारण असेल,
एकत्र काम करताना एक स्वप्न या सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून भाऊसाहेब महाराजांनी बघितलं. साखर कारखाना असेल, सुतगिरणी असेल, इतर सगळे प्रकल्प असतील, उपपदार्थ करणारे प्रकल्प असतील, या मतदारसंघाचा ग्रामीण भागातले धरणांचे प्रकल्प असतील, लघु पाटबंधाऱ्याचे प्रकल्प असतील, रस्त्यांची कामं असतील, विद्युत पुरवठ्याची कामं असतील, आरोग्याच्या सुविधा असतील, शिक्षणाच्या सुविधा असतील, खऱ्या अर्थानं हा मतदारसंघ नावारूपाला आणण्याचं काम स्वर्गीय भाऊसाहेब महाराजांनी केलं. आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून किंबहुना मी तर म्हणेन काकणभर सरस काम श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे महाराजांनी सुद्धा त्यांच्या कारकिर्दीमध्ये या विधानसभा मतदारसंघामध्ये केलेलं आहे. बाबाराजे बोलतात कमी, पण करेक्ट कार्यक्रम करायचं म्हणलं की त्यांचं बरोबर कार्यक्रम करतात, म्हणजे कामाचा विकास, कामाचा विकास, कामाचा. ती सांगतो नाही करता, तुम्ही पूर्ण करूच दिला असंच बघताय माझ्याकडे. मी मोठ्या वयानं तुमच्यापेक्षा राजी, कारण मी बघतो मंत्रालयामध्ये असू द्या, विधिमंडळामध्ये असू द्या, एखादं खाजगी काम घेऊन महाराज बाबाराजे कधी कुठल्या मंत्र्याकडं मुख्यमंत्र्याकडं आले असं कधी मला आठवत नाही. मतदारसंघातल्या रस्त्याचं काम असेल, मतदारसंघातल्या धरणाचं काम असेल, मतदारसंघातल्या पुनर्वसनाचं काम असेल, मध्यंतरी आपण त्या प्रकल्पाचा बोंडारवाडीच्या प्रकल्पासाठी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्याकडे एवढा आग्रह धरला, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी तात्काळ आदेश दिले की बाबाराजे सांगतात त्याप्रमाणे ते काम मार्गी लावा. फडणवीस साहेबांनी सुद्धा त्याच्यामध्ये विशेष बाब करावी लागली आपल्याला, तर आपण विशेष बाब करू अशा पद्धतीची भूमिका. हे सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की सातारा विधानसभा मतदार, सातारा जावली विधानसभा मतदारसंघाला एक लोकाभिमुख लोकप्रतिनिधी आमदार बाबाराजे साहेबांच्या रूपाने या ठिकाणी आपल्याला मिळालेला आहे. आमचे दुसरे सहकारी महेश दादांची पहिली टर्म आहे, पण पहिल्या टर्मचे आमदार वाटत नाहीत. म्हणजे एखादा विषयासाठी जर भांडायला लागले तर तीन तीन चार चार टर्मचा आमदार कमी पडेल भांडायला, एवढं कडक भांडण पण मतदारसंघाच्या लोकांच्या कामासाठी त्यांचं असतं हे मान्यच करावं लागेल. माननीय शिंदे साहेबांनी मोठी जबाबदारी त्यांच्यावर दिली, जिल्ह्याला दुसरं मंत्रिपद तुमच्या रूपानं मिळालं, आणि कृष्णा खोऱ्यासारखं म्हणजे खरंच सातारा जिल्ह्यात उत्पादन शुल्क विभागाचा मंत्री काही करू शकत नाही, पण कृष्णा खोऱ्याचा उपाध्यक्ष नक्की मनात आणलं तर करू शकतो एवढे अधिकार माननीय आमदार महेशदादा शिंदेंना कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी मिळालेले आहेत. आणि या दोन्ही तिन्ही आमदारांच्या वर माननीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले साहेबांचं काम आहे. त्यांचा तर शब्द कुठलाही नेता किमान आपल्या महायुतीमधला नेता शब्द त्यांचा कधी खाली पडू देत नाही. मला आठवतंय मी मुंबईमध्ये होतो, महाराजसाहेबांचा वाढदिवस होता मागच्या महिन्यामध्ये, आणि नुकताच मी सी एम साहेबांकडनं बैठक संपून माझ्या बंगल्यावर आलो होतो, आणि रात्री मला परत सी एम साहेबांचा फोन आला, म्हणजे शंभूराज आपल्याला आम्हाला त्या साहित्य संमेलनाला मला वाटतं जायचं होतं, महाबळेश्वरला साहित्य संमेलन होतं, मला म्हटले त्याच्या अगोदर आपल्याला सातारला जायचं आहे, उदयनरायांचा वाढदिवस आहे, म्हणले त्यांना हार देऊ, त्यांना शुभेच्छा देऊ, आणि मग आपण महाबळेश्वरच्या कार्यक्रमाला जाऊन तो कार्यक्रम करून पुन्हा त्यांना ठाण्याच्या कार्यक्रमाला दुसऱ्या जायचो. एवढं प्रेम. आदल्या दिवशी मुख्यमंत्री आले आणि वाढदिवसाच्या दिवशी बरोबर उपमुख्यमंत्री आले. आता काय राहिलं, काय दुसरे उपमुख्यमंत्री राहिले त्यांच्या तर कायमच तुम्हाला शुभेच्छा आहेत, त्यामुळे त्याची काय आता अडचण. आणि रामदास आठवले तुम्ही एकत्र दिल्लीमध्ये काम केले, आरपीआय जो मोठा पक्ष आहे आपल्याकडं, त्यांनी तुम्ही तरी एकत्र मुंबईमध्ये दिल्लीमध्ये पार्लमेंटमध्ये तुम्ही राजसाहेब महाराज साहेब काम केलेलं आहे, त्यामुळं एक चांगला संगम या निमित्तानं सातारा जिल्ह्यामध्ये जुळून आलेला आहे. मी सातारा जिल्हावासियांना आणि सातारा जावली आणि कोरेगाव विधानसभा मतदारसंघातल्या सर्व महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करेन की उमेदवारी ठरणं, उमेदवारी कोणाला मिळती हे पाहणं ही आता एक औपचारिकता राहिली असं म्हटलं तरी या ठिकाणी काही वावगं नाही, पण जेव्हा केव्हा पक्षश्रेष्ठींचा निर्णय येईल तेव्हा कामाला सुरुवात करण्यापेक्षा अगोदरच आपण कामाला सुरुवात केली पाहिजे ही भूमिका माननीय शिंदे साहेबांनी, माननीय दादांनी, माननीय फडणवीस साहेबांनी या ठिकाणी घेतली. आणि सातारा जिल्हा, ठाणे जिल्हा या दोन जिल्ह्यांमध्ये असे मेळावे, आजचा मेळावा झाला की ह्या तीन दोन विधान लोकसभा मतदारसंघातले
विधानसभा मतदारसंघ निहाय या ठिकाणी आपले मेळावे झाले. महायुती प्रचारामध्ये खूप पुढे गेलेली आहे, महायुती नियोजनामध्ये खूप पुढे गेलेली आहे. समोर आघाडीचा उमेदवार कोण असणार, मग आपण काय भूमिका घ्यायची याची वाट न बघता आज महायुतीनं एक धोरण निश्चितपणानं ठरवलेलं आहे. उमेदवाराला महायुतीच्या लोकसभेचं मत मागायला जेव्हा आपण जाऊ, तेव्हा मत मागताना उमेदवाराचं नाव तर आपल्या आपण सांगणारच आहोत की आमच्या या उमेदवाराला मतदान करा, पण आमच्या महायुतीच्या उमेदवाराचं मत म्हणजे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना आपलं मत आहे हे प्रत्येकाने त्या मतदारापर्यंत जाताना या ठिकाणी सांगितलं पाहिजे. मला विश्वास आहे गेली 10 वर्ष देशामध्ये माननीय मोदी साहेबांनी केलेलं काम आणि गेली 2 वर्ष राज्यामध्ये माननीय शिंदे साहेबांनी, फडणवीस साहेबांनी, माननीय अजितदादांनी केलेलं काम, या विकास कामांच्या जोरावरती या लोकसभेच्या निवडणुकीला आपण सामोरं जाऊ. बारकाईनं नियोजन बूथनिहाय आपल्याला करावं लागेल. भारतीय जनता पक्ष असेल, शिवसेना असेल, बूथवरचं नियोजन आपलं आपण नेहमीच या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीनं काटेकोर पद्धतीनं करत असतो. पण भ्रमात न राहता, गाफील न राहता आपलं जे मुद्देसूद विचार आहेत मतदाराकडे पोचवण्याचे ते कशा पद्धतीनं घेऊन आपण लोकांच्या पर्यंत जाऊ, अशा पद्धतीचे एक शिस्तबद्ध नियोजन या निवडणुकीचं करून आपण निश्चितपणे जेव्हा अर्ज भरण्याची प्रक्रिया, चिन्ह मिळण्याची प्रक्रिया ह्या जेव्हा पुढं जातील तेव्हा प्रत्येक विधानसभा क्षेत्रात ते ते आमदार, तिथले तिथले नेते ह्याचं सगळ्याचं नियोजन करतील. पण कार्यकर्ते म्हणून, महायुतीचे कार्यकर्ते म्हणून आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की या जिल्ह्याला माननीय शिंदे साहेबांच्या रूपाने एकदा मुख्यमंत्रीपद आता मिळालेलं आहे. जिल्ह्याचा मान सन्मान, जिल्ह्याला विशेष, जिल्ह्यावरती विशेष लक्ष माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचं, माननीय फडणवीस साहेबांचं, माननीय दादांचं देखील आहे. या तिन्ही नेत्यांच्या विश्वासाचा, विश्वासाला गालबोट लागणार नाही, तडा जाणार नाही अशा पद्धतीचं भक्कम महायुतीचं काम तुम्ही आम्ही सगळेजण मिळून या निवडणुकीमध्ये करूया एवढी विनंती या निमित्तानं मी आपल्याला करतो. पुन्हा एकदा पूर्वनियोजित पुढचा कार्यक्रम असल्यामुळं आपल्या सर्व व्यासपीठाच्या आपल्या सगळ्यांचे पूर्व परवानगीनं पुढच्या कार्यक्रमासाठी मी जात असताना आपल्याला एवढंच सांगेन की 48 लोकसभा मतदारसंघ महाराष्ट्रामध्ये आहेत. महायुती 48 च्या 48 जागांवरती लढणार आहे. माझी सातारा लोकसभा मतदारसंघातल्या सर्व माझ्या सहकाऱ्यांना विनंती असेल, मतदारांना विनंती असेल की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या सातारा जिल्ह्याच्या राजधानीला एक राजकीय परंपरा आहे. स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेबांची असेल, स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाई साहेबांची सारखी असेल, स्वर्गीय भाऊसाहेब महाराजांची असेल, असे अनेक दिग्गज नेत्यांची, स्वर्गीय दादा महाराजांची असेल, अशा अनेक दिग्गज नेत्यांची राजकीय परंपरा या सातारा जिल्ह्याला लाभलेली आहे. ती उज्ज्वल राजकीय परंपरा अशीच राज्यामध्ये अभिमानानं, ताटमानेनं पुढे न्यायचं काम तुम्ही आम्ही सगळेजण मिळून करूया आणि महायुतीचा महाविजय येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये करण्याचा निर्धार आजच्या मेळाव्यामध्ये आपण करूया एवढीच विनंती आपल्याला करतो. आपल्या सगळ्यांची या ठिकाणी मनापासून स्वागत करतो, आभार मानतो, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.